पुण्यातून अक्षय बडवे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये मोहम्मद शामीचा जो करिश्मा आपण सगळ्यांनी बघितला होता तोच पुन्हा एकदा या फायनलच्या मॅच मध्ये पाहता येऊ शकतो अशी देखील खरं तर क्रिकेट रसिक चाहते व्यक्त करतात अशा अपेक्षा. पुणेकरांचं काय मत आहे? नक्कीच, आपण जर बघितलं असेल तर मोहम्मद शमी हा एक्स फॅक्टर ठरला होता भारतीय गोलंदाजांपैकी एक प्रमुख गोलंदाज म्हणून मोहम्मद शमीकडे या संपूर्ण मालिकेत आपल्याला पाहायला मिळते. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की किती विकेट्स मोहम्मद शमी घेईल, कारण स्कोअर कमी आहे त्याच्यावर देखील प्रेशर असेल. मोहम्मद शमी कमीत कमी 4 विकेट मोहम्मद शमी घेणार आज. कशामुळे असं वाटतं? त्याचा परफॉर्मन्सच एवढा चांगला आहे आणि आत्ता जो पिच आहे तो फास्टरला आपल्याला साथ देणारा पिच आहे. मोहम्मद शमी बरोबर सिराज आहे, जसप्रीत बुमराह आहे, यांना देखील तेच कॉम्बिनेशन सांभाळायला लागेल. ते स्टार्ट त्यांनी चांगलं दिलं तर मोमेंटम कंटिन्यू राहणार आणि त्यानंतर सिराज आहे, सिराज नंतर शमी नंतर कुलदीप यादव, आता स्पिनची पिच झाली आहे तर ते बरंच चांगली काम करणार आणि विकेट घेणार आम्हाला. जर बघितलं तर बॅटिंग लाईनअप जो आहे तो ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आहे, वॉर्नर आहे, स्टीव्ह स्मिथ, म्हणजे पहिले 3 बॅट्समन जे आहेत त्यांना आउट करण्याची जबाबदारी शमीवर असेल. पहिली शमी म्हणजे पहिले ओपनिंगला आपले बॉलर येतात बुमराह आणि सिराज येतात ना, त्यानंतर मग शमीचं पारी येते बॉलिंगचा. आणि पहिले मुख्यतः त्यांचे वॉर्नर आणि तो हे दोन ओपनर पार्टनर गेल्यानंतर तेच फॉर्ममध्ये आहेत सध्या. त्यांना दोघा तिघांना बाद केल्यानंतर आपण पुन्हा एकदा खेळामध्ये येऊ आणि आपण जिंकूच जाऊ. आपण जिंकू, मॅच जिंकू का? येस, शकतो. हा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर जरी कमी असला तरी मोहम्मद शमी आहे, बुमराह आहे, सिराज असल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही, विजय आपलाच होईल अशी भावना या क्रिकेट रसिकांकडनं व्यक्त होताना दिसते. निश्चितच अक्षय, आपण पाहतोय खरं तर 241 धावांचं आव्हान दिलेलं आहे, मात्र आता भारतीय गोलंदाजांकडनं प्रभावी मारायची प्रत्येक चाहते अपेक्षा करत आहेत.